नमस्कार, मी सोनाली, हॅपी हेल्दी लाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत की कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे आणि हे फॅट आपल्या शरीरात वाढले आहे की नाही, किंवा आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल हे किती प्रमाणात आहे हे कळण्यासाठी काही लक्षणं आपले शरीर आपल्याला दाखवत असते. परंतु ही लक्षणं आपण समजून घेणे किंवा आपल्याला ही लक्षणं जर माहीत असतील तर आपण कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काहीतरी उपाय करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोलेस्ट्रॉल वाढल्याचे आपले शरीर कोणकोणती लक्षणं देतं. कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे, त्याची निर्मिती लिव्हरमध्ये होते. आपल्या शरीराला याची गरज असते, पण याची निर्मिती गरजेपेक्षा अधिक झाल्यास ते शरीरात जमा होऊ लागते. त्यामुळे अनेक शारीरिक आजारांना निमंत्रण मिळते. रक्तात कोलेस्ट्रॉल वाढू लागल्यास त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो आणि हृदयासंबंधित आजार उद्भवू लागतात. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळं आपण ही लक्षणं जाणून घेणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय उपाय करायचे आहे ते देखील सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कोलेस्ट्रॉल वाढण्याचं पहिलं लक्षण आहे सातत्याने पाय दुखणे. विनाकारण पाय दुखत असतील तर कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत आहे. त्यामुळे या त्रासाकडे दुर्लक्ष न करता तुम्ही तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. त्यानंतर दुसरं त्याचं लक्षण आहे खूप अधिक घाम येणे. हे सामान्य आहे, पण गरजेपेक्षा अधिक घाम येत असल्यास शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचा हा देखील एक संकेत आहे. त्यानंतर लवकर थकवा येणे किंवा धाप लागणे. थोडेसे चालल्यावर थकवा जाणवतो का किंवा धाप लागते का हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मग शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचा हा देखील एक इशारा आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला चालल्यानंतर आपण लवकर दमतो किंवा धाप लागते आपल्याला, तर या ठिकाणी देखील तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अचानक वजन वाढणे. सतत वजन वाढत असल्यास किंवा सतत बॉडी हेवी वाटत असल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले असू शकते. त्यामुळे आपण इथे वजन कमी करण्यावरती भर देऊ शकतो. त्यानंतर रक्तदाब वाढणे. रक्तदाब अचानक वाढणे हे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याचा इशारा आहे. या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता आपण ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन बीपीचं चेकअप करून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे बीपी जर वाढत असेल तर कोलेस्ट्रॉल देखील आपण चेक केला पाहिजे. त्यानंतर पुढचं लक्षण आहे ते म्हणजे छातीत दुखणे किंवा बेचैन वाटणे. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने छातीत दुखू लागते, त्याचबरोबर आपल्याला बेचैन वाटते. जर असं वाटत असेल तरी देखील तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. त्याचप्रमाणे त्याचं शेवटचं लक्षण आहे ते म्हणजे हृदयाची गती वाढणे. शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे हृदयाची गती वाढते. हृदयाची गती वाढण्याचा त्रास तुम्हालाही होत असल्यास कोलेस्ट्रॉलची त्वरित आपल्याला काय करायचं आहे तपासणी करून घ्यायची आहेत. तर मित्रांनो, हे होते कोलेस्ट्रॉल वाढले असल्यास आपले शरीर आपल्याला काय काय लक्षणं सांगते. त्याचबरोबर आपण आता पाहणार आहोत की त्याच्यावरती आपल्याला काय उपाय करायचे आहेत. असे काही पदार्थ आहेत की जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकतात. त्यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे लसूण. कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर आहारात लसणाचा समावेश जास्त करायचा आहे. लसूण हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास एक फायदेशीर आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी लसूण खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. त्यामुळे लसूण कोलेस्ट्रॉलची पातळी सहज नियंत्रित करतो. त्यामुळं तुम्ही लसणाचा वापर आपल्या आहारामध्ये करायचा आहे. त्यानंतर दुसरा घरगुती उपाय आहे तो म्हणजे लिंबाचं सेवन करायचं आहे. ज्यांची कोलेस्ट्रॉल पातळी जास्त वाढली आहे अशांनी आपल्या आहारात लिंबाचा समावेश करायचा आहे. लिंबामध्ये फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते, यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे तो म्हणजे मेथीचं पाणी प्यायचं आहे. मेथीचं पाणी हे देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरते. मेथीत असे काही गुणधर्म आढळतात ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्यामुळं रोज एक कप मेथीच्या पाण्याचं सेवन करणं हे देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर होऊ शकतं.
त्यानंतर पुढचा उपाय आहे अर्जुन सालीचा काढा. अर्जुन सालीच्या मदतीने कोलेस्ट्रॉलची समस्या मुळापासून नष्ट करता येऊ शकते. जर कोलेस्ट्रॉल लेवल अधिक प्रमाणात वाढली असेल तर अर्जुनच्या सालीचा काढा प्यायचा आहे. हा काढा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. त्यानंतर पुढचा उपाय आहे ते म्हणजे सैंदव मीठ. कोलेस्ट्रॉल पातळी वाढलेल्या व्यक्तींनी साध्या मिठाचं सेवन करायचं टाळायचं आहे आणि साध्या मिठाऐवजी आपल्याला आहारामध्ये सैंदव मिठाचा वापर करायचा आहे. साध्या मिठामुळे आपल्या आरोग्याला नुकसान होत असते, त्यामुळे तुम्ही सैंदव मीठ वापरायचं आहे. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे आंबट फळांचे सेवन करणे. कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी आंबट फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये संत्री, अंगूर, मोसंबी, बोरं, निंबू, करवंद, कैरी यांसारख्या फळाचा समावेश होतो. या फळांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल पातळी कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पुढचा घरगुती उपाय आहे आवळा आणि कोरफडचा ज्यूस. आवळा आणि कोरफडचा ज्यूस पिल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. दररोज सकाळी उपाशीपोटी आवळा आणि कोरफडच्या ज्यूसचे सेवन करावे, यामुळे गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे फिश ऑइलचा देखील आपण वापर करू शकतो. फिश ऑइल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, कारण यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. आणि सगळ्यात बेस्ट पर्याय आहे तो म्हणजे दररोज पायी चालणं. कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी पायी चालणे हा एक उत्तम पर्याय आहे. दररोज 30 मिनिटे पायी चालल्यास अनेक फायदे होऊ शकतात. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी पायी चालणे हे एक रामबाण उपाय आहे. पायी चालल्यामुळे शरीरावर चरबी जमा होत नाही. तर मित्रांनो, हे होते कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात वाढला आहे की नाही, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला काय उपाय करायचे आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून याचे उपाय माहिती असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.